देखिए, आरक्षण चला जाएगा ये मुद्दा अब देश की जनता समझ चुकी है कि ये देश की जनता को गुमराह करने का मुद्दा था। सरकार बन चुकी है, एनडीए की पूर्ण बहुमत की सरकार है, हमने आरक्षण को ताकत देने का काम किया है। कभी भी कांग्रेस की सरकार थी तब केंद्र की सारी परीक्षा व्यवस्थाओं में पिछड़ा वर्ग को आरक्षण नहीं दिया गया। ओबीसी को आरक्षण देने का काम अगर किसी ने किया तो देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया। और संविधान की जहां तक बात है, ये बिना छपे का नकली संविधान राहुल गांधी का जो पकड़ा गया, उसके बाद में वो स्वयं एक प्रकार से जनता में हांसी के पात्र बन चुके हैं। आप उसके बाद आप पहले आपकी इंफॉर्मेशन को मैं थोड़ा करेक्ट कर लूं। देश में कानून नहीं है, हर राज्यों ने बनाया है और ये कानून के मसौदे पर भारतीय जनता पार्टी अपनी एक आंतरिक कमेटी भी बनाएगी और महायुति की सरकार बनने के बाद सरकार भी एक कमेटी बनाकर सभी स्टेक होल्डर से चर्चा कर पर कठोर से कठोर कानून, जिसके कारण धर्मांतरण शून्य हो जाए, इस प्रकार का कानून लेकर हम आएंगे। देखिए, पहले तो मैंने नहीं कहा कि वो अमल नहीं कर रहे हैं, उनके राष्ट्रीय अध्यक्ष जी ने कहा है कि बड़ा कठिन होता है ऐसे वादे देते हुए तब। और आप, मैं महाराष्ट्र की, पूरी महाराष्ट्र की जनता को करबद्ध विनंती करना चाहता हूं। महाराष्ट्र के लोग हिमाचल में भी है, महाराष्ट्र के लोग कर्नाटक में भी है और महाराष्ट्र के लोग तेलंगाना में भी है। जरा फोन कर पूछ लीजिए कि किस प्रकार की अव्यवस्था वहां पर बनी हुई है और वादों का क्रियान्वयन कितना हुआ है। और जहां तक लाडली बहन योजना पर अघाड़ी का रिएक्शन का सवाल है, वो स्वाभाविक है क्योंकि उनको समझ में आता है कि लाडली बहन योजना महाराष्ट्र की माताओं बहनों की लाडली बन गई है, वो उनको सत्ता में आने से रोक रही है, इसलिए वो इसका विरोध करे। राजनीति से प्रेरित है और एक प्रकार से अंतर विरोध भी दिखाई पड़ता है। वो खुद भी वादा कर रहे हैं और लाडली बहन योजना का विरोध भी कर रहे हैं। पीछे कभी भी हमारे किसी सहयोगी संगठन ने और विशेषकर आरएसएस ने इस प्रकार के फतवे जारी नहीं किए। चुनाव के अंदर मतदाता का संपर्क और अपने मन के हिसाब से मतदाताओं को समझाने का प्रयास, ये लोकतांत्रिक अधिकार है, परंतु धर्म के आधार पर इस प्रकार की लामबंदी कर फतवे जारी करना, अगर उसको अघाड़ी वाले उचित समझते हैं तो उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस कर महाराष्ट्र की जनता को कहना चाहिए कि इस प्रकार के फतवों का हम समर्थन करते हैं। इधर एक मिनट, एक मिनट, एक एक करेंगे।
देखिए सबसे पहले आपने जो पूछा मुख्यमंत्री का सवाल, इसका मैं जवाब दे दूं, क्योंकि काफी लोगों के हाथ जो खड़े हुए उसके बाद खड़े नहीं होंगे। अभी महाराष्ट्र में युति सरकार का नेतृत्व एकनाथ शिंदे जी कर रहे हैं, एकनाथ शिंदे जी हमारे मुख्यमंत्री हैं, और चुनाव के बाद मुख्यमंत्री कौन होगा तीनों पार्टियां इकट्ठा बैठकर इसका तय करेगी। हम शरद पवार जी को कोई मौका नहीं देंगे। पीछे बैठिए, पीछे बैठिए। दाखल आहे पक्षाच्या जिल्हा सचिवाला मारहाण करत लुटल्याची तक्रार करण्यात आली। उल्हासनगरमध्ये सुप्रिया सुळेंच्या सभेत मोठ्या प्रमाणात रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या। सुप्रिया सुळे कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्यानं लोक निघून गेले। बेदाणा निर्यातीवरील जाचक जीएसटीसह अन्य सर्व प्रश्न सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करू असं आश्वासन गोव्याचे उपमुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलंय। सांगलीतील भाजपा उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत सावंत बोलत होते। भिवंडी पूर्व मतदारसंघात शिवसेना उमेदवार संतोष शेट्टींच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। खासदार नरेश म्हस्के आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। खासदार धनंजय महाडिकांनी त्यांच्या वक्तव्याची सारवासारव केली। काँग्रेसनं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलाय, काँग्रेस फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम करतायत असा हल्लाबोल महाडिकांनी केलाय। तर ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी असं वक्तव्य केलं असं स्पष्टीकरण धनंजय महाडिक यांनी दिलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान आमदार योगेश कदम यांनी वाडी वस्तीवर जाऊन मतदारांशी संवाद साधला। यावेळी महिला मतदारांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये मनसे उमेदवार संतोष अबगुल यांच्याकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे। दरम्यान प्रचारातून वेळ काढत ग्रामीण भागात अबगुल यांनी कार्यकर्त्यांसोबत वनभोजनाचा आस्वाद घेतला। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मनसे आणि उद्धव सेनेला मोठा धक्का बसलाय। विविध कार्यक्रम आणि सभांसाठी शिवाजी पार्कचं मैदान वर्षातून 45 दिवस आरक्षित असतं, मात्र हा कालावधी संपल्यामुळे या दोन्ही पक्षांना सभेसाठी मैदान मिळणार नाही। राज्यातील 8,468 मतदान केंद्रांवर 13,000 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे। शहरी भागातील 11 मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर तर ग्रामीण भागातील 10 मतदारसंघातील निम्म्या मतदान केंद्रांवर प्रत्येकी 2 कॅमेरे असणार आहेत। मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे। या बंदीविरोधात उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल आणण्याची आणि डीजी लॉकद्वारे ओळखपत्र सादर करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे। नालासोपारा मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांची गृहमतदान प्रक्रिया पार पडली। 130 अर्जदारांपैकी 121 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करत मतदानाचा हक्क बजावला। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मुंबईतील रस्ते नाके आणि चौकाचौकात महाकाय असे राजकीय बॅनर्स पाहायला मिळतात आणि या बॅनर्सवर आपल्या कामाचा लेखाजोखा देण्यासोबतच टोलेबाजी करत राजकीय पक्षांची शेयवादासाठी चढाओढ सुरू आहे। विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, त्यासाठी वापरण्यात येणारं मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमवर कडी नजर ठेवण्यासाठी यंत्रवाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस बसवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे। दरम्यान मतदानाच्या दिवशी सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी आज दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेतला जाणार आहे, त्यामुळे मुंबईकरांचे हाल होणार आहेत। सणासुदीच्या काळात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणानंतर रेल्वेनं निर्णय घेत फलाट तिकीट बंद केलं होतं, मात्र आता ते पुन्हा सुरू करण्यात आलंय। रेशन कार्डमध्ये नाव असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। केवायसी अंतिम तारीख यापूर्वी 31 ऑक्टोबर होती, मात्र आता केंद्र शासनाकडून प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली असून 31 डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। अमरावती जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या दरवर्षी लावणाऱ्या बदल्यांचा ससेमिरा आता कायमचा बंद होणार आहे। राज्यभरातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया 31 मे पर्यंत पूर्ण केली जाईल। आवश्यक मंजुरीशिवाय बेकायदा बांधकाम करून गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे अशी टिप्पणी उच्च न्यायालयानं केली आहे।
रायगडच्या हापूसची चव यंदा उशिरानं चाखायला मिळणार आहे, कारण जमिनीमध्ये अद्यापही ओलावा असल्यानं यंदा आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया लांबणीवर गेली आहे। बाजारात कांदा आणि लसूणचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे कांद्याचे दर 80 रुपयांवर तर लसूणाचे दर हे 400 रुपये प्रति किलोवर गेलेत, तर पुढील महिनाभर कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। सोलापुरात लाल तर पिंपळगावात उन्हाळी कांद्याची सर्वाधिक आवक झाली आहे। उन्हाळी कांद्याला सरासरी 5,800 तर लाल कांद्याला सरासरी 5,400 दर मिळतोय। तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, यावेळी प्रत्येकी 2 ईव्हीएम मशीन बसवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पाहणी आहे। राज्यातील सोयाबीनची आवक खरंतर शनिवारी 80,000 क्विंटलच्या पलीकडे गेली आहे। शनिवारी बाजार समित्यांमध्ये 80,599 क्विंटल सोयाबीनची आवक झाली। गेल्या आठवड्याभराच्या तुलनेमध्ये राज्यातील बाजारपेठेमध्ये मक्याची कमी आवक पाहायला मिळाली। राज्यात एकूण 13,632 क्विंटल मक्याची आवक झाली। राज्यातील बाजार समित्यांमध्ये मुगाची 1,044 क्विंटल आवक झाली आहे, त्याला 6,836 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। तर लातूरच्या हिरवा बाजारात मुगाची सर्वाधिक 332 क्विंटल आवक झाली आहे, तिथे मुगाला 7,400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। संभाजीनगरमधील सर्व 10 रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला। एकट्या घाटी रुग्णालयामध्ये अवघ्या 75 रक्तपिशव्यांचा साठा शिल्लक आहे, त्यामुळे रक्तपेढ्यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल। अमित शहा यांची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार असून यातून ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करतील। अमित शहांच्या आज महाराष्ट्रात 2 जाहीर सभा होणार आहेत, तर शहा भुसावळ आणि अमरावतीमध्ये महायुतीच्या प्रचार सभांना संबोधित करणार आहेत। माही विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, यावेळी त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे प्रभादेवीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। शिवसेना उभाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। सोलापूरच्या सांगोल्यात महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक साळुंखेंसाठी उद्धव ठाकरे प्रचार सभा घेणार आहेत। मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली, तरीही त्यांनी पाडापाडीचं राजकारण करणार असल्याची घोषणा केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर जरांगेंनी आज महत्वाची पत्रकार परिषद बोलावली आहे। यावेळी पाडापाडीच्या टार्गेटवरील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे। सुप्रिया सुळेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे। अदृश्य शक्ती स्वतःच्या मनानं ठरवते कोण गुन्हेगार आहे आणि कोण नाही। अजित पवारांसह माझ्या 3 बहिणींच्या घरावर देखील ईडीनं रेड टाकली होती आणि म्हणून त्या गुन्हेगार झाल्या का असा सवालही सुप्रिया सुळेंनी केलाय। एकनाथ खडसेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलेला आहे। रामगिरी महाराजांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सच्चा मुसलमान मतदान करणार नाही असा इशारा खडसेंनी शिंदेंना दिला। सुषमा अंधारे आणि अंबरनाथचे आमदार बालाजी केणीकर यांच्यामध्ये जुंपले। एक अधिकारी छोटं क्लिनिक चालवणाऱ्यांकडे करोडोंची प्रॉपर्टी कुठून आली असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारलाय। तर मी खोटा अॅफिडेव्हिट देणारा माणूस नाही, ताईंनी आधी तपासावं आणि मग टीका करावी असा पलटवार बालाजी केणीकर यांनी केलाय। लाल रंगाचं संविधान हातात घेऊन बोलणारा आणि तुम्हाला प्रश्न विचारणारा जर तुम्हाला अर्बन नक्षली वाटत असेल तर आम्ही आहोत नक्षलवादी असं म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली आहे। जळगावचे बंडखोरी करणारे भाजपचे माजी खासदार एटी नाना पाटील आणि अमोल शिंदेंनी पक्ष सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिलाय। पक्षाकडून कारवाई होण्यापूर्वीच पाटील यांनी भाजपला रामराम ठोकलाय। नाशिकमध्ये मनसे उमेदवार प्रसाद सानप यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे। पक्षाच्या जिल्हा सचिवाला मारहाण करत लुटल्याची तक्रार करण्यात आली। उल्हासनगरमध्ये सुप्रिया सुळेंच्या सभेत मोठ्या प्रमाणात रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या। सुप्रिया सुळे कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्यानं लोक निघून गेले। बेदाणा निर्यातीवरील जाचक जीएसटीसह अन्य सर्व प्रश्न सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करू असं आश्वासन गोव्याचे उपमुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलंय। सांगलीतील भाजपा उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत सावंत बोलत होते। भिवंडी पूर्व मतदारसंघात शिवसेना उमेदवार संतोष शेट्टींच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। खासदार नरेश म्हस्के आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं।
खासदार धनंजय महाडिकांनी त्यांच्या वक्तव्याची सारवासारव केली. काँग्रेसनं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलाय. काँग्रेस फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम करतायत असा हल्लाबोल महाडिकांनी केलाय. तर ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी असं वक्तव्य केलं असं स्पष्टीकरण धनंजय महाडिक यांनी दिलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान आमदार योगेश कदम यांनी वाडी वस्तीवर जाऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी महिला मतदारांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. रत्नागिरीच्या दापोली